नमस्कार, गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती, या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका। खिडकीत अथवा बाल्कनीत बसून कॉफीचा मोठा मग भरून घेऊन निवांत पाऊस पाहणे ही एक गोंडस अशी सुखाची ठेव म्हणून खासम खासच म्हणा, पण ज्यांना पोटापाण्यासाठी भर पावसात देखील घराबाहेर पडावंच लागतं त्यांना या पावसाचं असं काही लई कौतुक नसतं। मुद्दा हा आहे की छपराखाली मौशार बैठकीवर अल्लत कोशातल्या अळीगत सुशेगात बसून ज्यांना कुणाला हा बरखा ऋतू बरवा वाटत असेल त्यांना तो तसा खुशाल वाटू देत बापडा, पण रोजीरोटीसाठी घराबाहेर पडणं ज्यांना अटळ असतं त्यांच्यासाठी बाहेर पाऊस, घरात कॉफीची हौस असली फॅडं परवडण्यासारखी नसतातच मुळी। सबब स्वानुभवावरून आत्ता मी विषय घेतलाय आणि आपल्यासमोर सादर करतेय। पुणेरी पावसाळी रस्त्यांवर दुचाकी प्रवासाचा प्रयास, को पॉवर्ड बाय खड्ड्यांची मगरमिठी, भाग पहिला। मगापासून जोरदार बॅटिंग करून झालीये पावसाची, थोड्या दिशाही फाकल्यात, लगेचच पडेल असं काही वाटत नाही। असं म्हणत जर रेनकोट न घालता घराबाहेर पडलं तर कशी जिरवली असं टुकटुक करत तो खिंडीत गाठून शतधारांनी नक्की कोसळणार। तेव्हा रेनकोट घालूनच शहाणे पुणेकर सुटतात 120 स्पीडनं। सगळ्यांनाच सकाळी उठायला जामच उशीर होत असतो, त्यामुळे जेमतेम आवरून धडपडत चाकरमाने मस्तर गाठायला आणि व्यावसायिक कस्टमर गाठायला बाहेर पडलेले असतात। खाईमुळं जोतो प्रत्येकच जण साठलेल्या पाणतळ्यातून आपलं घोडं पुढे दामटत असतो। सत्वर मुक्कामी पोचण्याच्या नादात उजव्या डाव्या पुढच्या मागच्या दुचाकी सवारांची पर्वा करण्याचा तर काही संबंधच नसतो मुळी। त्यामुळं रस्त्यात साठून राहिलेलं चिखल मिश्रित पाणी इतरांवर उडवण्यात कोणालाही आणि काहीही गैर वाटत नसतं। हां, आता हेही तितकंच खरं म्हणा की दुसऱ्यांची अशी पर्वा करायची तर आपण गाळात गेलोच म्हणून समजा। आणखी आपण जणू अंतराळात आपलं यान चालवतोय आणि अख्ख्या आकाशगंगेत आपण एकटेच आहोत, अशा थाटात चाललेले मोटारवाले, रिक्षेवाले, टेम्पोवाले इत्यादींमुळेही सचैल स्नान घडण्याची पक्की गॅरंटी। यामुळं होतं असं की हेल्मेट आणि रेनकोट या कवचकुंडलांसह वर्तमान असतानाही सर्वांगे निर्मळ राहण्याची शून्य शक्यता। अंगावरील कपड्यास पाण्याचा टिपूस देखील न लागू देणाऱ्या रेनकोटाची तर अद्याप निर्मितीच व्हायची आहे, आणि यदा कदाचित असलाच अशा टाईपचा रेनकोट आपल्यापैकी कोणाच्या माहितीत तर द्या पटकन एक मला पाठवून। एकच मिनिट, जोक्स अपार्ट वगैरे असलं मी काहीही म्हटलेलं नाहीये बरं का, अगदी सिरियसलीच सांगितलंय। आणखी एक गोष्ट, सिंहगड रस्त्यावरून दांडेकर पुलाच्या दिशेने स्कूटर दामटताना खूप वेळा पाहिलंय। डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला रस्ता दुभाजकांनी केलेला अटकाव, मग जिथून कुठून वाट फुटेल तिथून धावत सुटलेलं पाणी, या पाण्याचा निचरा होण्यासाठी अपुरी पडलेली ड्रेनेज व्यवस्था, त्यामुळं दुभाजकाच्या एका बाजूला तयार झालेली जणू नदीच, आणि त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांनी टाकलेली मान आणि वाहनांची होणारी हानी। अशा मानहानीवर एखादा PhD ही मिळवू शकेल। अर्र,
इतके वाजले बोलता बोलता. घड्याळाचा काटा कसा पुढे सरकला ते कळलंच नाही बाई. खर तर कितीही बोललं तरी हे चिखलाचं पाणी आणखी आणखी चिखल उडवीतच राहणार. तेव्हा तुर्तास सावधान विश्राम. तुम्हीही हातासरशी करून टाका लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब. चला चला थांबते हं आता कारण माझ्या अगदी निघायची वेळ झाली आहे. ए चल मेरी धन्नो.